साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंपरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रम संस्कार शिबिरास सुळेवाडी येथे सुरुवात झाली. महात्मा गांधी यांची 150वी जयंती, राष्ट्रीय सेवा योजनेच्या 50व्या वर्षात पदार्पण आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणाला 125 वर्ष झाल्याचं औचित्य साधून या श्रम संस्कार शिबिरास विविध उपक्रम राबवण्यात आले. हे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुळेवाडी सिन्नर या ठिकाणी 26/12/2018 ते 1/1/2019 पर्यंत चालणार आहे. या शिबिरात प्राचार्य डॉक्टर डी एल फरताळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक कापडी एस के, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्राध्यापक सोनवणे के बी, प्राध्यापक पगार एस टी, सरपंच गौरी संदीप गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच प्राध्यापक पगार व्ही जी वोडरे आदी उपस्थित होते. मी प्राचार्य डॉक्टर डी एल फरताळे, कला वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंपरी. या महाविद्यालयाच्या कॅम्पमध्ये इथं आम्ही गेले 7 दिवस सी सी टीचं काम करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि दुष्काळी तालुका असल्यामुळे इथे पाऊस खूप कमी पडतो आणि पाऊस कमी पडत असल्याने आम्ही या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना सांगितलेली आहे. या आमच्या विद्यार्थ्यांनी गेले सात दिवसामध्ये जवळजवळ 650 वर ट्रेंचेस खोदलेले आहेत, काही बंधारे केलेले आहे आणि त्यातून हे पाणी अडवलं जाईल, पाणी जिरवलं जाईल आणि पर्यायानं भूजल पातळी वाढेल आणि पाण्याचा प्रश्न थोडासा मार्गी लागेल असं वाटतं. नमस्कार, मी सोनोनी पल्लवी ज्ञानेश्वर, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक रोड संचलित कला वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान NSS कॅम्प सुरवाडी या ठिकाणी आयोजित केला असून या कॅम्पमध्ये मी देखील सहभागी झाली आहे. माझ्याबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंधारण ते मनसंधारण तसेच या 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये इतर विद्यार्थ्यांप्रमाणे श्रम कशाच म्हणतात आणि श्रम केल्याने आपणास कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो याचाही अनुभव मला यातून मिळाला आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.